पत्रकारांसमोर की हा युवक काँग्रेसमध्ये असताना हा वेळ आला आहे की ज्या ठिकाणी आम्ही सगळे युवक जे आहेत येऊन वेळ खायचो आणि आता अजूनही तो या ठिकाणी आहे. सर्वांना परिचित आहेत, अनेक नेत्यांना परिचित आहे, आधीच या ठिकाणी घेतलं जातं आणि अशीच एक ओळख आणि व्यक्ती. राज्याचा कारभार ज्या ठिकाणी चालतो ते म्हणजेच मंत्रालय. महाराष्ट्रातले अनेक संपूर्ण महाराष्ट्रामधले वेगवेगळ्या भागातले वेगवेगळे लोक विविध कारणासाठी मंत्रालयात येत असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक जे जिल्हा स्तरावर काम होत नाही आहे, ज्याचा पाठपुरावा नीट केला जातो पण त्याचं उत्तर मिळत नाही, असे अनेक प्रश्न जे आहेत ते मंत्रालयात आणले जातात. आणि एखाद्यास मंत्र्यांची भेट झाल्यावर मंत्र्यांना ते निवेदन देणं असेल किंवा त्याचबरोबर लोकप्रतिनिधी जे असतात ते आपल्या मतदारसंघातल्या कामांसाठी असतील, त्याचबरोबर काही ठेकेदार जे आहेत ते आपल्या कामांसाठी असतील, ते मंत्रालयात येत असतात. हजारोच्या संख्येने दररोज मंत्रालयामध्ये लोकांची वर्दळ आपल्याला वर्षानुवर्ष पाहायला मिळते. खरं जर पाहिलं तर मंत्रालयात आपण जर पाहिलं तर शुक्रवार शनिवार रविवार हे तीन दिवस जर सोडले तर सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार हे चार दिवस तुडुंब गर्दी जी आहे ती आपल्याला कायम जी आहे ती पाहायला मिळते. अनेक लोक तासन तास या मंत्रालयामध्ये असतात आणि मंत्र्यांची असेल अधिकाऱ्यांची असेल ती वळत असतात. त्यामध्ये अनेक नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर काही अधिकारी आहेत जे बाहेरून येतात आणि मंत्रालयामध्ये वेगवेगळ्या कामासाठी येत असतात. जर आपण पाहिलं मंत्रालयामध्ये जेव्हा लोक येतात तेव्हा त्यांच्या खानपानची व्यवस्था देखील खूप ठिकाणी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. पण एक खानपानची व्यवस्था जी आहे ती आपल्याला जर पाहिलं तर मंत्रालयाच्या बाहेर जी पार्किंग आहे त्या पार्किंगच्या शेजारी ज्याला आपण म्हणतो पार्किंग गेट, पार्किंग गेटच्या जवळच एक पार्किंग आहे आणि एक भेळचं दुकान आहे की हे 5-10 नाही तब्बल आता 50 वर्ष म्हणजे 49 इयर्स या भेळवाल्याला आपल्याला झालेले पाहायला मिळतात. कारण हा भेळवाला जो आहे तो 1974 जो आहे तो मुंबईत आला होता आणि तेव्हा तर या ठिकाणी फारशी वर्दळ नव्हती, गाड्यांची वर्दळ नव्हती, कामाची वर्दळ नव्हती, त्याचबरोबर जी येणाऱ्यांची गर्दी होती ती देखील नव्हती. आणि अशावेळी तो येऊन या ठिकाणी काम करतो आहे आणि आपल्याला भेळ लागावं ना एक भेळ लागावं. आणि पाहिलं तर बॅटल जे आहे ते खूप फोकस आहे पण वर्षानुवर्षाची कामकाज आपल्याला या ठिकाणी माणूस आहे तो करताना दिसतो आहे. युपीमधून आला आहे, युपीमधून काम करतो आणि खूप वर्ष या संपूर्ण वेळेचा व्यवसाय जो आहे तो करतो आहे. अनेक नेते असतील, अनेक कार्यकर्ते असतील जे या ठिकाणी येऊन घडून गेले आहेत आणि इथूनच तासन तास खाण या ठिकाणी नेत्यांची वाट बघणं असेल. आपल्या नेत्यांकडनं काम करून घेताना जो वेळ लागतो त्या वेळेत काय करावं यासाठी अनेक जण वेळेचा आस्वाद घेताना दिसतात. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावाकडून आलेले बरेच जण जे आहेत की खूप काही खायला नाही मिळालं तर निदान वेळेवर जरी आपलं गुजराण आहे ती एक दिवसाची घासना करून मोठे होतात. अनेक नेते जे आहेत म्हणजे जे पूर्वी कार्यकर्ते होते म्हणजे आमदार खासदार मोठे नेते झाले असे अनेक जण जे आहेत ते या ठिकाणी भेट खाऊन अनेकांनी दिवस काढले आहेत आपल्याला पाहायला मिळतं. एक किस्सा सांगितला होता जितेंद्र आव्हाडांनी एकदा सांगितलं होतं पत्रकारांसमोर की हा युवक काँग्रेसमध्ये असताना हा वेळ आला आहे की ज्या ठिकाणी आम्ही सगळे युवक जे आहेत येऊन भेळ खायचो आणि आता अजूनही तो या ठिकाणी आहे आणि जवळपास 50 तो संपूर्ण भागामध्ये सर्वांना परिचित आहेत, अनेक नेत्यांना परिचित आहे आणि अनेक जर आपण महाराष्ट्रातल्या बऱ्याच जणांना की मंत्राला जो चांगला फेमस काय तर तो भेळवाल्याचं नाव नक्कीच या ठिकाणी घेतलं जातं. आणि अशीच एक ओळख आणि व्यक्ती जी आहे ती या भेळवाल्याची आहे. तो बोलत तर काहीच नाही कारण व्यवसाय आहे आणि त्यामुळे या संपूर्ण कारवाईची भीती आणि सगळ्याच गोष्टी आहेत त्या भीतीमुळे तो आपल्याशी बोलायचा नकार देतो आहे. त्याचं म्हणणं आहे की उद्या जर तुमच्या व्हिडिओमध्ये आलो तर पोलीस कारवाई करतील किंवा अतिक्रमणवाले कारवाई करतील. त्याला आश्वासित केलं पण तरी देखील तो बोलायला तयार झाला नाही. पण जवळपास 50 जे आहेत अनेक नेत्यांना जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा बऱ्याच वेळा जर चर्चा निघाली तर या भेळवाल्याची चर्चा तर नक्कीच होते. आणि म्हणूनच म्हणतो की 50 एक व्यक्ती जो आहे तो या मंत्रालयाच्या बाहेर अनेक जणांची सेवा देतो आणि अनेक जण आता त्या ठिकाणाहून मोठे नेते झालेत. कदाचित ते त्यांच्या कर्तृत्वाने झालेत पण नक्कीच
नेते होताना देखील ही वेळेची आठवण त्यांना कायम या ठिकाणी राहते. पुढे जनरल कृष्णाचं प्रफुल्ल साळुंखे लेट्स अप.